चालेल ना, ते वाटतं काल पण बोलणं झालं माझं अरुणशी, हे म्हटलं खूप रिसेप हे होणार एरिया. एक्झॅक्टली त्यांनी ते सगळे लाईन आउट वगैरे टाकून, डोर वगैरे टाकून जे दाखवले ना, त्याच्यामुळे बघितलं बघितलं आपल्याला कळते खूप मोठा आहे, वेस्टेज आहे. राईट, ओपीडी 1-2-3 इकडे टाकायचे, फार्मसी आणि लॅबच्या इकडे, म्हणजे इकडे तोंड करून, हां आयसीयू कडे तोंड करून, तिथे 1-2-3 ओपीडी टाकायचे आणि इकडे जे आहे ते फार्मसी आणि लॅब. एकदा बघतो मी आणि तुला कॉल करतो आरामात, ठीक आहे. गुड इवनिंग फ्रेंड्स, आवाज येतो बाळानो? ऑडिबल नाही, ठीक. ओके, इकडे बंद झालं रे, थांबा मला तुमचा आवाज येत नाही. गुड इवनिंग. गुड इवनिंग सर. येस, नाव इट इज ऑडिबल टू मी ऑल्सो. येस फ्रेंड्स, लास्ट लेक्चर परवा झाला होता ना आपला, एक होमवर्क साठी दिला होता तुम्हाला पार्ट, केला? एनी प्रॉब्लम इन दिस? काहीतरी दिलं होतं ना तुम्हाला करायला? अरे बाळानो, हा मित्रांनो, स्लोप ऑफ द रिजिड बार, डिटरमाइन द स्लोप ऑफ द रिजिड बार, हे सांगितलं तुम्हाला करायला, केलं का तुम्ही? बघा बरे, चेक करा. होप यू हॅव डन दिस. अरे झालंय का? आवाज येतोय मित्रांनो सगळ्यांना? आवाज येतोय? येत असेल. हा, केलंय का? नाही नाही केलं, मी आहे. क्षिप्रा केलंस का तू? व्हेरी गुड. बाकीचे जफर? व्हेरी गुड.
श्रुतिक नहीं केला आकाश आकाश माझ्याकडे पुढे नावे आहेत नावं आहेत मित्रांनो तुमची प्रसाद ठीक आहे मित्रा जाऊ द्या प्रत्येकाला तर विचारायचं समोर असलं तर फटकावलं तरी असतं इथं काहीच नाही बघा काय म्हणतायत हा न्यूमेरिकल व्यवस्थित बघा इफ लोड अप टू 100 न्यूटन इज हंग ऍट द सेंटर ऑफ द बार सेंटरला आपण 200 न्यूटन लोड लावणार आहे निग्लेक्ट द वेट ऑफ द रॉड ईएस आणि ईसी दिलेला आहे आता हा लोड जो आपण एक्स कॅल्क्युलेट केला फर्स्ट पार्ट मध्ये इन अ सेकंड पार्ट आय नीड टू पुट दिस लोड ऍट द मिड ऑफ दिस W is equal to 200 न्यूटन बी केस बी ही जी बी केस आहे त्याच्यामध्ये आपल्याला लोड 200 न्यूटन सेंटरला लावायचे अँड आय नीड टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ द स्लोप स्लोप तिरका झालेला असणार आहे तो सो तिरका झालेला असेल तर मग किती झाला असेल दॅट ओनली आय नीड टू कॅल्क्युलेट कसं कॅल्क्युलेट करणार आहे त्यासाठी आपल्याला हॉरिझॉन्टल कधी असणार ते माहितीये एक्स डिस्टन्स असेल तर व्हॉट इज अबाउट द 200 न्यूटन जर काही इकडे लेफ्ट मध्ये लावला तर काय होईल मी फिगर फक्त दाखवणार आहे आज पण इनपुट देणार तुम्हाला मी फक्त चला पुढे हे बघा या न्युमेरिकल मध्ये म्हणजे मागच्या परवाच्या न्युमेरिकललाच फक्त कंटिन्युएशन मित्रांनो लोड जर इकडे लावला डब्ल्यू तो डब्ल्यू कितीही असू द्या तर हॉरिझॉन्टल राहणार आहे बार हा पण जर 200 न्यूटन इथं लावला डब्ल्यू इज इक्वल टू 200 न्यूटन देन दिस विल बिकम इन्क्लाइंड देन व्हॉट इज द स्लोप अँड फॉर दॅट आय नीड टू रिमूव्ह दिस सो दिस इज नथिंग बट द थीटा हा स्लोप काढायचा आहे मित्रांनो म्हणजे इथं डब्ल्यू जर लावला तर काय होईल म्हणजेच काय देर विल बी सम व्हर्टिकल लोड्स ऑल्सो आता वरतनं ज्या काय वायर्स आलेल्या आहेत कॉपर आणि स्टील त्याच्यामधला लोड पण आपल्याला माहिती पाहिजे अँड अकॉर्डिंगली आय नीड टू गो फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ द स्लोप बघूया मित्रांनो सगळ्यात शेवटी याच्याकडे येऊ चला पुढचा न्युमेरिकल देतोय अगेन ऍप्लिकेशन बेस्ड न्युमेरिकल्स आय एम पुटिंग इन फ्रंट ऑफ यू लेट सी असं जर केलं तर अवघड होईल आपलं थोडस स्वतः पण करायला हवं येस टू कॉपर रॉड्स एक न्युमेरिकल पुढे मांडतोय दॅट न्युमेरिकल विल सॉल्व छान न्युमेरिकल आहे मित्रांनो हा पुढचा एक आहे तो मला आवडतो लेट्स सी शेअर कुणाबरोबर वसंत ढोले यस नो फ्रेंड्स दिस इज सेंट टू हो फास्ट
दिसतोय न्यूमेरिकल मित्रांनो, कॅन यू रीड? तुम्ही बोलत नाही मित्रांनो, राहू द्या आज लेक्चर. आज पण एकतर माझ्यामुळे डिस्टर्ब झालंय तुम्हाला. तुम्हाला दिसतोय का न्यूमेरिकल? लिहा ना मग, बोला तरी हो नाही. दिसतोय मला पण, मी मोबाईल मध्ये त्यासाठी बघायला गेलो. तुम्ही बोललं नाही तर कसं करायचं रे मला? येस, इट इज क्लिअर. झालं का रे बाळानो? कॅन आय स्टार्ट? टू वायर रॉड्स अँड वन स्टील रॉड, टू कॉपर रॉड्स अँड वन स्टील रॉड टुगेदर सपोर्ट अ लोड ऑफ 250 किलो न्यूटन. सो टोटल लोड पी इज इक्वल टू, टोटल लोड P is equal to 250 kilonewton. Find the stress in the rods. ES is equal to 2 into 10 raised to 5 newton per mm square. EC equal to 1 into 10 raised to 5 newton per mm square. Now friends, what they have asked us to calculate the stresses, sigma S and sigma C is equal to question mark. मित्रांनो लक्षात घ्या न्यूमेरिकल. हा सर, हे कॉम्पोजिट मध्ये जातो का? तर हो कॉम्पोजिट मध्ये जातो, पण आता आपण लास्ट लेक्चर दोन मटेरियल दोन बार बद्दल बोललो होतो. टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द थ्री बार्स. फर्स्ट इज कॉपर रॉड, दिस इज ऑल्सो कॉपर रॉड, दिस इज द स्टील रॉड. एरियाज पण दिलेले आहेत. So I can write the areas also. Ekacha AC is equal to area of a copper rod 1000 mm square. Area of a steel is equal to 1600 mm square. Ekacha area hai to. As well as bachcha log, length of copper rod is equal to kiti hai re? 140 mm. बघा नाही ते 140 mm. लेंथ ऑफ द स्टील बार इज इक्वल टू 140 + 70 इज इक्वल टू 210 mm. LC इज इक्वल टू हाय ना? मी नाही जाणार पुढे,
तुम्ही हो किंवा नाही म्हटल्याशिवाय. हो सगळेजण इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला. येस नाव फ्रेंड्स या नाव आल गो फॉर द स्टेप नंबर वन. स्टेप नंबर वन विद इन दिस थ्री रॉड्स आर देअर. रॉड नंबर वन टू अँड दिस इज अ थ्री. तिन्हीची लेंथ वेगवेगळी आहे मित्रांनो. तिन्हीची लेंथ वेगवेगळी. डायरेक्टली आपण डेल्टा एल म्हणजेच सिग्मा डिवायडेड बाय ई इज इक्वल टू सिग्मा डिवायडेड बाय ई असा फॉर्म्युला वापरून चालणार नाही. डू रिमेंबर. याचं कारण म्हणजे दोन्हीमधला स्ट्रेन हा आपल्याला कन्सिडर करावा लागणार आहे. दोघांच्या लेंथ वेगवेगळ्या आहेत. इथं चेंज काय आहे बघा. इथं चेंज इन लेंथ विल बी सेम. चेंज इन लेंथ विल बी सेम बट नॉट अ स्ट्रेन. हे बाळानो बघा ओरिजिनल लेंथ तिन्हीच्या वेगवेगळ्या आहेत. म्हणजे मेनली स्टील आणि कॉपर दोघांच्या लेंथ समान नाही आहेत. आपण दोन बार घेतले बार नंबर वन अँड बार नंबर टू दोघांच्या लेंथ समान असतील देन शुअरली वी कॅन गो फॉर दिस सिग्मा वन बाय ई वन इज इक्वल टू सिग्मा टू बाय ई टू. दॅट इज नथिंग बट स्ट्रेन. ई वन इज इक्वल टू ई टू. हे काय लिहितोय आपण. दिस इज स्ट्रेन. ई वन इज इक्वल टू ई टू. दॅट इज ई सी इज इक्वल टू ई एस असं म्हणू शकतो. पण इथं दोन्हीच्या लेंथ वेगवेगळ्या आहेत. मग मी काय म्हणू शकतो इथं. हिअर आय कॅन से डेल्टा एल ऑफ अ कॉपर रॉड इज इक्वल टू डेल्टा एल ऑफ द स्टील बार. आर यू विथ मी. म्हणजे हा लोड पी लागला हे खाली येणार आहे. हे पण खाली येणार. तिघांचे पण लेंथ समान कमी होणार. म्हणजे डेल्टा एल कॉपर इज इक्वल टू डेल्टा एल ऑफ अ स्टील. आर यू विथ मी. येस. आता मित्रांनो आपल्याला माहिती आहे डेल्टा एल बाय एल इज इक्वल टू ई. मग मी असं लिहू शकतो का डेल्टा एल इज इक्वल टू ई इंटू एल. बघा एक प्रिपरेशन करून घेतोय मी. म्हणजे स्ट्रेन इंटू लेंथ. इफ इट इज देन आय कॅन राईट ई ऑफ अ कॉपर इंटू एल ऑफ अ कॉपर इज इक्वल टू ई ऑफ अ स्टील इंटू एल ऑफ अ स्टील. अंडरस्टँड दिस. मी याचं रिझन दिलं इथं. That is nothing but strain is equal to delta L by L. Moon delta L is equal to E into L. Simple. At once, I have EC and ES. What is the relationship? EC is equal to, bachcha log, lakshat gya, ES, LS divided by LC. Aplya kada mahinti ahe, kaya bara LS ani LC. LS is equal to 210, LC is equal to 140. 210 divided by 140 into ES. Therefore, can I write EC is equal to kitre 1.5 na Kshipra? Yes. 1.5 into ES. EC is equal to 1.5 ES. Ekda E madla relationship betla. Now I'll go for second. Ata majhyakade kay relationship paije. Now I have to think about the stresses. स्ट्रेस मधले व्हॅल्यूज आपल्याला इथं कन्सिडर कराव्या लागणार आहेत. मग स्ट्रेस मधल्या व्हॅल्यूज कन्सिडर करत असताना स्ट्रेसेस सिग्मा एस अँड सिग्मा सी. इफ आय कन्सिडर स्ट्रेस स्ट्रेन अँड यंग्स मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी आपल्याला एक तरी माहिती आहे. ई इज इक्वल टू स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन. बळानो सो स्ट्रेस इज इक्वल टू ई इंटू कॅपिटल ई. आहात तुम्ही माझ्या बरोबर इथं पण. हे बरोबर आहे. अरे हो की नाही. हा म्हणजे सांगत चला ना. मग नाव स्ट्रेस इज इक्वल टू स्ट्रेन इंटू कॅपिटल ई. अँड देअर फॉर स्टील सिग्मा एस इज इक्वल टू ई एस इंटू ई एस. फॉर कॉपर सिग्मा सी इज इक्वल टू ई सी इंटू ई सी. आता ह्या दोघांचा आपण रेशियो घेऊया आणि त्यातनं काही व्हॅल्यूज आहेत बघा माझ्याकडे. काय आहेत बघा. म्हणजे आपल्याला सिग्मा मधले रिलेशनशिप भेटतात.
sigma s divided by sigma c is equal to es divided by ec. काय आहे आपल्याकडे सर? ec चं रिलेशनशिप 1.5 es, म्हणजे इथलं es इथंच ठेवलं, इंटू कॅपिटल ई ऑफ द स्टील किती दिलेले आहे, 2 × 10⁵ डिवाइडेड बाय EC इज इक्वल टू 1.5 es, बघ रे बेटा 1.5 es इंटू कॅपिटल ई सी यंग्स मॉड्युलस ऑफ कॉपर 1 × 10⁵. जरास लक्ष दे सगळेजण, इथं ई एस ला ई एस गायब होणार, 10⁵ 10⁵. किती आन्सर राहिलं सांगा फक्त इथं बघानो, 1.33. याचा आन्सर 2 / 1.5 आलं. म्हणजेच मित्रांनो सिग्मा एस इज इक्वल टू 1.33 सिग्मा सी. आहात तुम्ही माझ्या बरोबर इथं पण? येस. हे झाल्यानंतर न्यूमेरिकल मित्रांनो आपल्याला छान जमला. इथं आपल्याला आपण हे एकच रिलेशनशिप वापरत होतो, सिग्मा 1/E1 इज इक्वल टू सिग्मा 2/E2, हे डायरेक्टली इथं वापरून चालणार नाही. डू रिमेंबर, 3 बार आल्यानंतर आपण हे वापरून चालणार नाही आणि प्रॉपरली आपल्याला पुढे जावं लागेल. सो कॉन्सेप्टली वी आर गॉन. चेंज इन लेंथ विल बी सेम. नाव स्टेप नंबर 3. आता काय करू? टोटल लोड P इज इक्वल टू लोड टेकन अप बाय स्टील बार इज इक्वल टू लोड टेकन अप कॉपर बार. सर कॉपरचे 2 बार आहेत, 2PC, कॅन आय राईट? कारण की सेम एरियाचे आहेत, हा ना? दोघांची लेंथ पण समान आहे. पाठीमागे बघ, नाही कळलं तर पाठीमागे बघ. आपली फिगर काय आहे इथं? फिगर मध्ये काय दिलंय? हा कॉपर 1000 हा कॉपर 1000 लेंथ पण दोघांची समानच 140. म्हणजे डायरेक्टली आपण म्हणू शकतो की येस 2PC. देअरफोर कॅपिटल पी किती आहे? टोटल लोड इज इक्वल टू 250 kN. सो आय कॅन राईट पी इज इक्वल टू पी एस म्हणजे काय असतं? सिग्मा एस इंटू एस. हो, सिग्मा इज इक्वल टू पी बाय ए, पी इज इक्वल टू सिग्मा इंटू ए. म्हणून इथं सिग्मा इंटू ए हे पण क्लिअर मला माहिती झालं. प्लस 2 × आय कॅन गो सिग्मा सी इंटू ए सी. सो पी ची व्हॅल्यू माझ्याकडे आहे 250 × 10�³ इज इक्वल टू सिग्मा एस. आता मागे रिलेशनशिप एक मिळवलं आपण, कशाच मिळालं? सिग्मा एस इक्वल टू 1.33 सिग्मा सी. आय कॅन पुट डायरेक्टली 1.33 सिग्मा सी इंटू एस. व्हॉट इज द एरिया ऑफ अ स्टील गिवन? एरिया ऑफ अ स्टील 1600 प्लस 2 × σc इंटू ए सी. एरिया ऑफ अ कॉपर किती आहे रे एकाचा? 1000. सिग्मा सी अननोन, सिग्मा सी इज इक्वल टू, कॅन यू प्लीज गो फॉर दिस? σ = 60.56 N/mm². व्हेरी गुड. आणि सिग्मा एस इज इक्वल टू, सिग्मा एस ची रिलेशनशिप माहिती आहे, 1.33 × σc. कर बरे बेटा, इंटू पुन्हा सांगते 80.54 N/mm². करेक्ट, व्हेरी करेक्ट आन्सर्स वी गॉट हिअर. पुन्हा एकदा कॉन्सेप्ट समजून घ्या मित्रांनो, ज्यावेळेस 3 बार देणार आहेत आपल्याला, वेन एव्हर दे आर गोइंग टू गिव्ह द 3 बार्स, दॅट टाइम आय डोंट हॅव टू युज डायरेक्ट रिलेशनशिप, दॅट इज डेल्टा एस स्ट्रेन्स ऑफ बोथ द बार आर सेम, ईएस इज इक्वल टू ईसी हे वापरून चालणार नाही. जर 2 बार आहेत सेम लेंथचे तर ते रिलेशनशिप आपण वापरू शकतो. इथं 3 बार आहेत,
त्यातले दोन बार एका लेंथ सेम लेंथचे आहेत आणि दुसरा आहे तो वेगळ्या लेंथचा आहे. तर आपल्याला इथं स्ट्रेन दोन्हीच्या समान नसणार आहेत, कारण की स्ट्रेन इज इक्वल टू काय असतं, डेल्टा एल इज इक्वल डिवायडेड बाय एल. डेल्टा एल ची व्हॅल्यू समान राहते पण एल वेगळा आहे, सो स्ट्रेन व्हॅल्यू समान नसतात. त्यावेळेस मग मी काय करायचंय, देन आय हॅव टू गो फॉर डेल्टा एल ऑफ कॉपर इज इक्वल टू डेल्टा एल ऑफ स्टील. डेल्टा एल ची व्हॅल्यू आपण माहिती आहे, स्ट्रेन इंटू लेंथ, स्ट्रेन इंटू लेंथ मग वापरलं ईसी एल सी इज इक्वल टू ई एस एल एस. जस्ट रिलेशनशिप काढायचे मला, ई ची व्हॅल्यू भेटली, ई चं रिलेशनशिप भेटलेलं आहे आपल्याला. आणि त्यानंतर स्ट्रेस इज इक्वल टू, नाव स्ट्रेस इज इक्वल टू स्ट्रेन इंटू ई. यंग्स मॉड्युलस हुक्स ला आहे आपला मित्रांनो हा. सिग्मा इज इक्वल टू ई इंटू ई, त्याप्रमाणे सिग्मा एस इज इक्वल टू ई एस ई एस, सिग्मा सी इज इक्वल टू ई सी ई सी. जस्ट दोन्हीचा रिलेशन रेशियो भेटला आपल्याला, सिग्मा मधलं रिलेशनशिप भेटलं. आणि फायनली फायनली आय हॅव टू गो फॉर द पी इज इक्वल टू पी वन प्लस पी टू, और थ्री असेल तर पी थ्री अकॉर्डिंगली आय विल गेट. एनी प्रॉब्लेम बच्चा कुणाला, मागच्या वेळच्या लेक्चरला असाल तर हे पटकन समजलं असेल तुम्हाला. समजलंय का? येस, प्लीज गो फॉर दिस. चला लिहून घ्या बरे, पटकन पटकन लिहा, पटकन लिहा. करूया मित्रांनो, आता पुढचे पण न्युमेरिकल आहेत या पद्धतीने. सम मोर न्युमेरिकल्स वी आर गोइंग टू सॉल्व, पण थोडंसं वेगळे न्युमेरिकल, व्हेरिएशन्स विल बी देअर बट कॉन्सेप्ट सेम. कोणाला काही शंका आहे का? नाही. चला
झाला का पहिला पेज लायचं? चला पुढचा पेज देऊ. मी सांगणार मी पुढेच बसलोय की तुमच्या बसलोय ना तुमच्या पुढे आहे का मी? अवघड आहे सगळं. चला लिहा पुढचं लिहा. झालं का? चला पुढच्या न्यूमेरिकलला. मित्रांनो बोलत चला, बोलल्याशिवाय काय नाही होणार. लिहा न्यूमेरिकल लिहा. थांबा फिगर पण घेतो, फिगर पण घेतो लगेच. इट इज गिवन डेटा. सेम मगासारखाच न्यूमेरिकल आहे, पण काहीतरी वेगळं आहे. बघूया काय वेगळं आहे ते, नक्कीच तुम्हाला समजेल हे पण. चल
करें न्यूमेरिकल. कैन यू सॉल्व? समझते का न्यूमेरिकल तुम्हाला हे? वैष्णवी सांगतेस का बड़ा? एक्सप्लेन कर बरे काय दिले आणि काय विचारले. आवाज येतोय ना माझा? मित्रांनो जाळा घरे आपण राहू द्या. प्रत्येक वेळेस त्या क्षिप्राचं नाव घ्यायचं आणि तिनं सांगायचं आणि सगळ्यांनी एन्जॉय करायचं. बरोबर हो रे बाळानो. चला सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ ऑन करा एव्हरीवन. व्हिडिओ ऑन. येस ऋतिक व्हेरी गुड. वैष्णवी एव्हरीवन एव्हरीवन व्हेरी गुड. सार्थक बागेश सिंगी जफर शेख. आज काय ठरवलंय का नाही बोलायचं असं? अरे बोला ना वैष्णवीला काय प्रॉब्लेम आहे काय? सगळे ओळखीचेच आहेत. पटकन ऑडिओ पण चालू करा मित्रांनो. ऑडिओ पण चालू करा. लेट्स सी. व्हेरी गुड जफर. आज काय ठरवलंय नाही बोलायचं? मग इच्छा नाही? खूपच डोकं दुखतंय हे ऑनलाईन आणि हे कल्चरनी ना. मी कॅमेऱ्याकडे बघत नाही म्हणजे मी तुमच्याकडे बघतोय. माझ्यापुढे बोर्ड आहे. छान तुमचे चेहरे छान बघतोय. भाग्येश येड्यानं बोललं पाहिजे इन्वॉल्व झालं पाहिजे. चला चला अनुमेरिकलकडे चला पुन्हा एकदा. बघा अनुमेरिकलकडे काय दिलंय बघा जरा विचार करूया. पी दिलेला नाहीये. पी काढायचंय मला फक्त. एवढं साधं आन्सर पाहिजे होतं. सिंपल पी इज नॉट गिवन अँड पी वी हॅव टू कॅल्क्युलेट अँड फॉर दॅट दे हॅव गिवन द व्हॅल्यूज ऑफ स्ट्रेसेस 60 आणि 120. कुणाच्या मधल्या ह्या व्हॅल्यूज? कॉपर आणि स्टील मधल्या मॅक्सिमम व्हॅल्यूज. दॅट इज अ सिग्मा कॉपर सिग्मा सी मॅक्स इज इक्वल टू अँड सिग्मा यस मॅक्स इज इक्वल टू सिग्मा सी मॅक्स इज इक्वल टू 60 न्यूटन पर एम एम स्क्वेअर अँड 120 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. फाइंड द मॅग्नेट्यूड ऑफ लोड पी दॅट कॅन बी सेफली सपोर्टेड. यंग्स मॉड्युलस ऑफ स्टील इज ट्वाइस दॅन ईएस इज इक्वल टू 2 ऑफ ईसी शेवटचं स्टेटमेंट ट्वाइस दॅट ऑफ द कॉपर. आणि येस एवढ्यावरूनच आपल्याला सॉल्व्ह करायचंय. दोन व्हॅल्यू दिल्यात सिग्मा सी आणि सिग्मा एस च्या मॅक्सिमम व्हॅल्यूज अँड आय नीड टू गेट द व्हॅल्यू ऑफ द पी. कसं करणार मग? सारखंच स्टेप त्याच. काय स्टेप होते आपल्या? दॅट इज नथिंग बट अ डेल्टा एल ऑफ द कॉपर इज इक्वल टू डेल्टा एल ऑफ अ स्टील. कारण तीन वेगवेगळे लेंथ आहेत. आय कॅन गो फॉर दिस. लेंथ ऑफ द कॉपर इज इक्वल टू 150 अँड लेंथ ऑफ द स्टील इज इक्वल टू 250. डेल्टा एल हेच म्हणजे काय? ई सी इंटू एल सी इज इक्वल टू ई एस इंटू एल एस. येड्यानो ई इज इक्वल टू डेल्टा एल बाय एल दॅट नॉट डेल्टा एल इज इक्वल टू ई इंटू एल. हे रिलेशनशिप वापरतोय आणि म्हणून ई सी इंटू लिहिलं इथं तरी चाललंय किंवा राईट साईडला घेऊन जावा मगासारखंच इज इक्वल टू एल एस डिवायडेड बाय एल सी इंटू ई एस. किती एल एस आहे? एल एस इज इक्वल टू 250 डिवायडेड बाय 150 ई एस. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ 250 बाय 150? 1.67. व्हेरी गुड. ई एस ई सी इज इक्वल टू सॉरी
एक रिलेशनशिप भेटलं मित्रांनो, व्हेरी नाईस. नाव 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 आय नीड टू गो फॉर द सेकंड सेकंड स्टेप. दिस इज अ फर्स्ट सेकंड. काय बरं रिलेशनशिप आपलं? हा सर, स्ट्रेस इज इक्वल टू स्ट्रेन इन टू कॅपिटल ई. म्हणून इथं फॉर स्टील सिग्मा एस इज इक्वल टू ई एस इन टू ई एस अँड फॉर कॉपर ई सी इज इक्वल टू ई सी इन टू ई सी. आता इथं सॉरी सिग्मा सी इज इक्वल टू दोघांचं रिलेशनशिप पाहिजे. सो सिग्मा एस डिवायडेड बाय सिग्मा सी, सिग्मा सी इज इक्वल टू ई एस इन टू ई एस डिवायडेड बाय ई सी इन टू ई सी. मित्रांनो ई एस इकडे व्हॅल्यू दिसते मला कशाच तरी ई सी ची दिसते. सो ई एस इन टू एक रिलेशनशिप दिले इथं ई एस इज इक्वल टू टू इन टू ई सी डिवायडेड बाय ई सी. ई सी इज इक्वल टू 1.67 ई एस इन टू ई सी. ई सी ई सी कॅन्सल कॅन्सल इथं झाला. हा ई एस ई एस कॅन्सल. व्हॉट इज द आन्सर बेटा? 1.19 सिग्मा सी. एक रिलेशनशिप भेटलं झालं. नाव आय हॅव टू गो फॉर टोटल पी. स्टेप नंबर थ्री, स्टेप नंबर थ्री टोटल लोड पी इज इक्वल टू सिग्मा वन ए वन म्हणजे स्टील स्टील प्लस सिग्मा सी ए सी. डायरेक्टली लिहिलं तरी चालतं पण कॉपर दोन आहेत म्हणून टू लक्षात घ्या. कॉपरचे दोन बार. टोटल लोड पी माहिती नाही. सिग्मा एस येस आय कॅन पुट. व्हॉट इज द व्हॅल्यू सिग्मा एस ची व्हॅल्यू काय आहे का? हा इथे एक प्रॉब्लेम असतो मित्रांनो. मॅक्सिमम आहेत ह्या ह्या ऍक्च्युअल डेव्हलप्ड व्हॅल्यूज नसतात. हो आय हॅव टू टेल यू प्लीज प्लीज अंडरस्टँड प्लीज अंडरस्टँड आय हॅव टू टेल यू मित्रांनो. इथंच इथंच सांगतो मित्रांनो. दिलेल्या व्हॅल्यूज ह्या त्याच्या प्रॉपर्टीज आहेत. मॅक्सिमम व्हॅल्यूज आहेत. सस्टेन किती करू शकतो? जसं की कॉपर हा 60 न्यूटन पर एम एम स्क्वेअर पर्यंत करू शकतो आणि सिग्मा स्टील स्टील हा 120. इथं आपण एक व्हॅल्यू पुट करूया. लेट सिग्मा एस इज इक्वल सिग्मा सी इज इक्वल टू छोटी घ्यायची कधी पण 60 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. तर मग सिग्मा एस इज इक्वल टू 1.19 इन टू सिग्मा सी. सिग्मा सी 60 किती येते रे? किती येते? 71.4 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. ही व्हॅल्यू मित्रांनो ही मॅक्सिमम पेक्षा कमी पाहिजे, 120 पेक्षा कमी. जर का जास्त आली तर उलट करायचं आहे. म्हणजेच काय? सिग्मा एस इज इक्वल टू 120 पेक्षा जास्त आला सिग्मा एस तर काय करायचं सांगतोय मी. इथं तरी सेफ होतंय. इथे लिहितोय मी, इथे बघा, इथे बघा अगोदर हे पूर्ण करून देतो. सो दिस व्हॅल्यू इट इज लेस दॅन 120 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. हेन्स ओके, हेन्स ओके. म्हणजे आपण काय घेणार? ही सिग्मा एस ची 71.4 आणि सिग्मा सी ची 60. मित्रांनो असं झालं उलट. हे सिग्मा एस ची व्हॅल्यू ही 125 आली, 125. मग काय करणार? सिग्मा एस 120 घेणार आणि सिग्मा सी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार उलटी. बघूया एखाद्या न्यूमेरिकल मध्ये येईल ते. अंडरस्टँड, आपल्याला सेफ व्हॅल्यूज पाहिजेत. म्हणजे 60 आणि 120 पेक्षा कमीच व्हॅल्यू पाहिजेत. आता हे आल्यानंतर पुढच्या फॉर्म्युल्यामध्ये कोणत्या व्हॅल्यूज पुट करायचे बघा. आता 60 आणि 71.4 सिग्मा एस 71.4 इन टू ए एस. ए एस एरिया ऑफ स्टील 50 by 50 स्क्वेअर रॉड आहे, काही हरकत नाही. 50 × 50 प्लस 2 इन टू सिग्मा सी किती येणार? 60 इन टू ए सी एरिया ऑफ कॉपर 40 by 40 40 by 40. व्हॉट इज द आन्सर फ्रेंड्स? व्हॉट इज द आन्सर?
बोला 195.5 into 10 raised to 3 Newton. That is very good. 195.5 kilonewton. This is the answer. मित्रांनो इथं दिलेल्या व्हॅल्यू ज्या स्ट्रेसेसच्या आहेत त्या परमिसिबल आहेत मॅक्सिमम आहेत त्या मॅक्सिमम जर का याचा मीनिंग काय येतो जर का कॉपर मध्ये 60 न्यूटन पर mm² तयार झाली तर स्टील मध्ये किती होणार तर रिलेशनशिप आहे माझ्याकडं त्याप्रमाणे किती होते 71.4 ते 120 पेक्षा कमी आहे ना सेफ झालं किती येते 370.5 ओके पी ची व्हॅल्यू का सांग किती 370.5 ओके मित्रों फक्त मागचा पॉइंट खूप महत्वाचा आहे हा महत्वाचा पॉइंट आहे मी तो डिस्कस परत येऊन करत होतो हे 60 न्यूटन पर mm² आणि 71.4 हे गोष्टी खूप महत्वाच्या आहेत 120 आणि 60 डायरेक्टली घेऊन जर सोडवलं तर ते न्युमेरिकल चुकीचं आहे कारण की लोड काय प्रपोर्शन मध्ये लागणार आहे दोन्हीवरती दॅट्स वाय आय नीड टू फोकस ओवर हियर एखादा न्युमेरिकल नक्कीच मी असा घेईन की त्याच्यामध्ये ती फेल झालेला आहे बघतो मी न्युमेरिकल चला हा घ्या बरे तुम्ही
कमी वैल्यू कोणती दिलेली आहे याच्यापैकी? ही 60 आहे आणि ही 120, म्हणजे कमी आहे ती घ्यायची पहिले अज्यूम करताना. कॉपरची 60 आहे, मग ती घ्या अगोदर, नक्की जनरली सेफ होत असतं मग. आणि त्याच्यावरून स्टीलची व्हॅल्यू काढायची, आणि ती जर का परमिसिबल पेक्षा कमी असेल ओके, इफ नॉट उलट करायचं मग. समजलं? येस. असं फेल झालेलं तरी न्यूमेरिकल नाही आहे माझ्याकडे आत्ता इथं दिसत, बुकमध्ये एक पण नाही तसं. झालं काय एवढं लिहायचं? पुढे जायचं? पुढच्या पेज वर जायचं? हा, चला पुढचा न्यूमेरिकल देतो, चालेल? येस, होप झालंय तुमचं लिहायचं.
चलो न्यूमेरिकल घ्या, छान न्यूमेरिकल आहे, एक ट्राय करा बरे काय दिलंय बघा. परवाचं लेक्चर आणि आजचं लेक्चर दोन्हीचा पण यूज करा. Three vertical rods equal in length and each 12 mm in diameter are equispaced in a vertical plane and together support a load of 10,000 Newton. P is equal to 10 into 10 raised to 3 Newton, 10,000 Newton. The rods being so adjusted as to share the load equally. If now an additional load of 10,000 Newton be added, determine the stresses in each rod. The middle rod is of copper and the outer rods are of steel. ES and EC is given. Very good numerical. Mala avadla numerical. Rod number 1, rod number 2, rod number 3. Tigancha area saman. Same length. मित्रांनो लक्षात घ्या, पहिला 10,000 न्यूटन आहे तो इक्वली घेतलेला आहे, सगळ्यांचे डायमीटर 12 आहेत, सपोर्ट लोड ऑफ 10,000 न्यूटन. द रॉड्स बिंग सो ऍडजस्टेड सो एज टू शेअर द लोड इक्वली. इफ नाव ऍडिशनल लोड ऑफ 10,000 न्यूटन बी ऍडेड, डिटरमाइन द स्ट्रेसेस अँड ई आर गिवन. ई कोणताही पण, मधला कोण, रॉड कॉपर. This is for steel. This is of steel. ES is equal to 2 into 10 raised to 5. EC is equal to 1 into 10 raised to 5. Newton per mm square. Newton per mm square. Mitrano, baga. Pahila load dilela hai, to equally share kelela hai. त्यानंतर ॲडिशनल 10,000 न्यूटन दिलेला आहे, म्हणजे याचा मिनिंग काय? प्लीज प्लीज थिंक ऑफ. कसं सोडवायचं रे न्यूमेरिकल? मित्रांनो पहिला जो 10,000 न्यूटन दिलाय तो इक्वली शेअर केलाय, बघा पहिली स्टेप, इनिशियल लोड ऑन ईच रॉड पी इज इक्वल टू पी झिरो म्हणतो, पी झिरो इनिशियल म्हणून फक्त, किंवा पी आय म्हणा, टोटल लोड पी डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 10,000 डिवायडेड बाय 3 न्यूटन, इनिशियल लोड झाला. सो देअरफोर इनिशियल स्ट्रेस इन ईच रॉड सिग्मा इज इक्वल, दोघांमध्ये पण इनिशियल असेल तो सिग्मा झिरोच म्हणतो याला, पी झिरो डिवायडेड बाय एरिया. पी झिरो 10,000 डिवायडेड बाय 3 डिवायडेड बाय पाय बाय 4, एकाचा एरिया किती रे 12 स्क्वेअर, पाय बाय 4 12 स्क्वेअर. आन्सर सांगा, सिग्मा झिरो इज इक्वल टू, बघा समजतंय का तुम्हाला, एकावरचा लोड काढला आणि त्याच्यामधला स्ट्रेस काढला, तिघांच्या मध्ये सेम स्ट्रेस असणार आहे, एम आय राईट? कारण की लोड समान आहे, एरिया पण समान आहे. न्यूटन पर एम एम स्क्वेअर हा इनिशियल स्ट्रेस झाला बघा, हा इनिशियल स्ट्रेस
म्हणजे सुरुवातीला सगळ्या रॉड मध्ये एवढा स्ट्रेस आहे. याचं कारण म्हणजे काय, लोड समान आहे, क्रॉस सेक्शन पण समान आहे. पण याच्यानंतर याच्यावरती पी इज इक्वल टू ऍडिशनल ऍडिशनल पी झिरो तरी आहेच पहिला, प्लस पी ऑफ 2000. पी झिरो आहे त्याच्याबरोबरच परत आणखी 10,000 न्यूटन ऍड केला. मग त्या 10,000 ऍडिशनल 10,000 मुळे काय होणार आहे त्याचा विचार करायचा आहे आपल्याला, त्याचा विचार करायचा आहे. मग ते आपण सेकंड स्टेप पासून सुरुवात करूया. सेकंड स्टेप मध्ये जात असताना पुढच्याच पेजवर नेतो तुम्हाला. सेकंड फॉर ऍडिशनल लोड पी इज इक्वल टू 10,000 न्यूटन. आता मित्रांनो हा 10,000 न्यूटन इक्वली शेअर केला असं बोलत नाहीयेत, त्याच्यामुळे तिन्ही मध्ये आलेला स्ट्रेस हा वेगवेगळा असणार आहे हे पहिली गोष्ट समजून घ्या. दिलेल्या कंडिशन समजून घ्या. पहिला 10,000 न्यूटन असा होता की तो इक्वली शेअर केलाय तिघांनी, एरिया पण समान आहे, तिघांमध्ये सेम स्ट्रेस आला. पण आता ऍडिशनल जो 10,000 न्यूटन आहे तो इक्वली शेअर केला असं आपण बोलत नाही, नाही बोलत तर मग इथं आपण त्याचे कॅल्क्युलेशन सुरू करूया. मग तिघांची लेंथ समान आहे, तिघांची लेंथ पण समान आहे. मग आपल्याला माहिती आहे काय, आपल्याला माहिती आहे वी नो. आता याच्यातली पहिली स्टेप मी घेतो. मग काय बरे आपल्याला पाहिजे रिलेशनशिप, सिग्मा बाय ई इज इक्वल टू सिग्मा बाय ई. सर लेंथ समान आहेत म्हणून आपण हे एकच कन्सिडर करायला लागलो, हे लक्षात घ्या एव्हरी वन. म्हणजे सिग्मा स्टील डिवायडेड बाय ई एस इज इक्वल टू सिग्मा सी डिवायडेड बाय ई सी. मग सिग्मा एस बाय ई एस, ई एस आणि ई सी ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला, ई एस आणि ई सी दिलेलं आहे. सो ई एस 2 आणि ई सी 1. सो अकॉर्डिंगली आय कॅन गो सिग्मा एस इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय 1 इंटू सिग्मा सी. सो सिग्मा एस इज इक्वल टू 2 सिग्मा सी. एक रिलेशनशिप आलं 2 इंटू 10^5 डिवायडेड बाय 1 इंटू 10^5, गेलं सगळं, आय गेट द रिलेशनशिप. दुसरी स्टेप टोटल लोड, लोड पी इज इक्वल टू पी. आता कोणते कोणते बार आहेत ते लक्षात घ्या, दोन आहेत ते स्टीलचे आणि एक कॉपरचे आहे, म्हणून पी एस प्लस पी सी. पण स्टीलचे दोन आहेत, बघ इथं एक बघ राजा, स्टीलचे दोन म्हणून 2 पी एस म्हटलं, सेम आहेत ते, सेम आहेत म्हणून 2 इंटू पी एस म्हणजे काय, सिग्मा एस ए एस प्लस सिग्मा सी ए सी, दॅट इज इक्वल टू पी. पी ऍडिशनल आहे तो, देअर फोर 10,000 10 इंटू 10^3 इज इक्वल टू 2 इंटू सिग्मा एस, वरती दिलेलं आहे 2 सिग्मा सी, 2 सिग्मा सी रिलेशनशिप भेटलेलं आहे, इंटू ए एस. अरे बाळानो एरिया एकदा करून ठेवा, सांगा रे मला, एरिया इज इक्वल टू पाय बाय 4 12 स्क्वेअर, किती येतो रे एरिया, सगळीकडे वापरायचं आहे आपल्याला, 146/4 किती 113.09. हे कशासाठी सेपरेटली काढलं, परत परत करायला नको, एकच कॉमन असणार आहे 113.09. हा झाला आपला एरिया स्टीलचा, प्लस सिग्मा सी इंटू एरिया ऑफ कॉपर सेमच 113.09, कळलं असेल सगळ्यांना. आता सिग्मा सी, सिग्मा सी फक्त अननोन नाही, सिग्मा सी ची व्हॅल्यू सांगा. न्यूटन पर एम एम स्क्वेअर, अँड देअर फोर सिग्मा एस इज इक्वल टू सिग्मा एस इज इक्वल टू 2 सिग्मा सी, डबल याच्या कर बरे 35.36, बरोबर का.
आला का आवाज? येतोय? यस. आता कंबाइन करूया इनिशियल स्ट्रेस याच्याबरोबर. स्ट्रेस इन स्टील बार इज इक्वल टू सिग्मा झिरो प्लस सिग्मा एस. सिग्मा झिरो प्लस सिग्मा एस इज इक्वल टू सिग्मा झिरो आपण करून ठेवलेला आहे अगोदरच. सिग्मा झिरो अगोदरच केला, किती आला रे तो इनिशियल स्ट्रेस? 29.47. म्हणतो 29.47 प्लस सिग्मा एस. सिग्मा एस इज इक्वल टू 35.36. किती आला? 64.83 न्यूटन पर एमएम स्क्वेअर. हे पहिलं आन्सर. सिमिलरली स्ट्रेस इन कॉपर बार इज इक्वल टू सिग्मा झिरो प्लस सिग्मा सी इज इक्वल टू सिग्मा झिरो 29.47 प्लस सिग्मा सी 17.68. बोल बेटा किती आलेला आहे? 15 न्यूटन पर एमएम स्क्वेअर. समजलं का रे राजानो? समजलं का नाही? आज मित्रांनो एक 5-6 जणच थांबलेत लेक्चर मध्ये. थांबले म्हणजे जॉईनच कमी झाले आणि एकदम निवांत आपलं चाललेलं आहे. एनिवे करा, हे 3 न्यूमेरिकल मी सोडवले आज. 3 न्यूमेरिकल परफेक्टली सोडवून घ्या. चला पटकन घ्या. पहिलं पेज टिपिकल न्यूमेरिकल्स घेतोय मी. टिपिकल न्यूमेरिकल्स हे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू खूप महत्वाचे आणि कॉन्सेप्ट वाईज पण प्रॅक्टिकल अप्रोच डेव्हलप करायला पण खूप हेल्प करतात न्यूमेरिकल्स. हे लक्षात घ्या. आहे समजतंय का रे तुम्हाला? का जास्त डेप्थ मध्ये नेतोय मी तुम्हाला? समजतंय ना? ठीक. हे लिहायचं झालं. पुढे जाऊ. चला पुढचं लिहा आणि थांबूया. मग इथे पुढचं लिहा आणि थांबूया. कंटाळा आला का रे घरी बसून बसून? बोर झालेत? हा की नाही?
लिहिलं का रे बाळानो? झालंय चला थांबूया इथं, उद्या भेटूया, उद्या सॉमच घेणार आहे. पण मित्रांनो एक सांगेन, लेक्चर इंटरॅक्टिव्ह नाही झालं तर खूप बोर होतं. सो थोडंसं आता पुस्तकं उघडायला सुरुवात करा आणि इंटरेस्ट स्वतःचे डेव्हलप करा. आता मी तुमच्याबरोबर रेग्युलर आहे, उद्या दुपारी लेक्चर घेतलं तर चालेल का? म्हणजेच किती वाजता? काय हो स्लोप राहिलेला आहे बघ जरा आजचा दिवस त्याच्याकडे जरासा स्लोप. उद्या मित्रांनो लेक्चर आपलं होणार आहे 5:30 वाजता, चालेल? एक्सेप्टेड? ओके ना? अरे हो तरी म्हणा, नाही तरी म्हणा, काहीतरी म्हणा. हा ठीक आहे, उद्या मेसेज टाकेन. 5:30 लेक्चर असेल, उद्या सॉमच घेणार आहे. थँक्यू. जावा घरी, जेवा आणि झोपा. लक्ष्मी आल्या असतील घरी, पाया पडा. चांगलं जरा गुण द्या म्हणा, बोलेन उद्यापासून मी. ठीक आहे, ठेवा.